करू शकत नाही। म्हणून आज आपण MIDC चे कलेक्टर मुंबईवरनं या ठिकाणी स्पेशल आलेले आहेत आणि चायनाचे इन्व्हेस्टर ते देखील या ठिकाणी की जे पैसा या ठिकाणी उभा करणार आहे। हा प्रोजेक्ट जर उभा जर झाला तर मला खात्री आहे की माझ्या मोठ्या तालुक्याच्या एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही। जवळपास 5 ते 7 हजार तरुणांना या कंपनीमध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळेल आणि जे स्वप्न घेऊन मी पुढे चाललो की इंच जमीन मला पाण्याखाली आणायची, तो माझा प्रोजेक्ट या वर्षी शेतापर्यंत पूर्ण होईल। सगळं बोधून सिंचनपासून मूर्तीच्या डॅमपासून तर अगदी पलडकचं पाणी धारणा आणि नळगंगापर्यंत आणण्यापासून हे सगळे आणि हरमोटची धरणाची उंची पण ओढण्यापासून, तर एकीकडे सिंचन सगळ्या क्षेत्रात पोहोचत असताना उद्योग मात्र आपल्याकडे कधी कोणी आणू शकलं नाही किंवा तसा विचार कोणी केला नाही। आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टेक्सटाईल पार्कची उभारणी ज्याच्यामुळे आपल्याला मार्केट जवळ आहे हे करण्याचं आपलं चाललं आहे। 33 KV ची वीज याला त्या ठिकाणी लागेल आणि गरज पडली तर मलकापूरवरून कच्चा माल नेण्या आणण्याकरता रेल्वेच्या लाईनची व्यवस्था देखील या प्रोजेक्टमध्ये असणार असा इतका खूप मोठा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे। गरज पडल्यास म्हणजे एवढ्या एकरात भागेल की नाही मला सांगता येत नाही, पण मी काही गोष्टी आज जाहीर करू शकत नाही, पण अतिशय लोकांच्या काळजाचा धोका चुकवणारा हा निर्णय त्या ठिकाणचा राहणार आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्यामध्ये हा उद्योग उभा राहणार आहे।